तुम्ही आले तुम छान वाटते. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. त्यांची भरपूर मोठी फॅन आहे. पिंडोदा आणि धनराज आज मला शॉपिंगला कधी किती गेले. ही माझी फक्त एक पॅन्ट आणि टी शर्ट आहे. अख्खा पॉज कधी धनराज आहे. अरे दही शॉपिंग हा द्या. आमचे आमचे दोन हाफ पॅन्ट आणि दोन टी शर्ट आहेत. बाकी ओव्हरऑल चांगला धनराज आहे. धनराज कुठे गेला? तो आज शॉपिंग करेल. एडिटिंगचा पैसा आलाय. बघू शकते या अख्खा पोटला धनराज आहे. अरे तुम्ही दही अंडीला एवढी शॉपिंग केले, गणपतीला काय करणार आहे? गेल्या वर्षी दही अंडीला काली पॅन्ट होती म्हणून पक्का मारले ना मला. म्हणून यावेळी सगळा रंगीत घेतला. यावेळी त्यांनी चॅलेंज घेतलं का दही अंडी तोच पडणार आहे गावातल्या. आणि दही अंडी बघू आपण तसं जायचं. एकच अंडी पोडी असतली बघा पोटली. त्यांनी किती घेतले त्यांनी? तीन टी शर्टी, चार शर्ट, दोन पॅन्टी, एक आता चप्पल बघते घालायला. तर मला वाटते यो अख्खा काय बोलतात हो घर अख्खा याच्यानच भरणार आहे. मम्मी शिवाय ऐकणार आहे. अजून फील करायचं आहे आम्हाला. ते बघू तसा दाखवतो मला गणपती शॉपिंग. मला वाटतं अख्खं घर भरून करणार आहे. तर चला आता बिल करतो तिथून आम्ही निघू घरी. बघू शकते या अख्खा पोटला धनराजचं आहे. धनराने मला वाटतं अख्खा झुडिओ विकत घ्यायचा आहे. आणि त्याचा विचार आहे, ह्यो झुडिओ झाला तर दुसरा एक झुडिओ आहे कामोट्याला, तिथं पण त्याचा विचार आहे. मला माझ्या समजत नाही आता काय चाललंय. तेव्हा अख्खा पोटला घेतलाय त्यांनी. मला वाटतं अख्खा पैसा याच्यात घालवणार आहे तो धनराज. दही मागत पडली बघा किती घेतले यांनी. अजून गणपतीची शॉपिंग बाकी आहे. सगळा पगार याच्यावर टा घालवलाय. चांगला पगार नाही त्याचा. 5% भाग आहे. झाले आता मी चाललो बाहेर. झाले आमचे जे शॉपिंग. तर बघा आमचं कपडा दाखव रे कपडा किती. बघा बिल आता बिल मोजत आहे. आता टेन्शन आलं त्याला. आता टेन्शन आला. बघा बिल आणि कपडा दाखव. हे बघ कपडा अख्खी बॅग ती फुल झाली, वरती आली. मला वाटतं दही अंडीला एवढं कपडा घ्यायचं. म्हणजे गणपतीला किती घेईल. फुल शॉपिंग केलंय. पण हे सांगतो तुम्हाला आतमध्ये मी शूट करत होतो आम्ही दही अंडीमध्ये. बड्डेची पण शॉपिंग तर बड्डे पण आहे. आणि आतमध्ये आम्ही यायला शॉपिंग करत होतो. यांचं प्रमोशन करतो तर व्हिडिओ काढून देत नाही यार. घरचं प्रमोशन करून घ्या घ्या ना करून. हे सत्याला मस्त व्हिडिओ काढवतो. बिचाऱ्याचं काढून नाही दिले. तुमचंच प्रमोशन होणार आहे. आमचा काय फायदा आहे त्यान. आमचंच पैसे गेले. किती गेलं बिल? किती आला? किती आलं? 5000 काहीतरी आहे. 5500 पैशाच्या वरती काहीतरी आहे. आता काय बोलायचा. पैसा आला पैसा सगळा याच्यात घालवला. तर आता चाललो मी आमच्या गावात. तुम्हाला दाखवतो आमच्या इथे कसं काय. म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या वेळी कसं काय असं तुम्हाला जायचं. आता अजूनही याला झुडीमध्ये जायचं कामोड्याला. आता कलंबोलीला आम्ही. आता याला इथून कामोड्याला पण झुडीला जायचं आहे. म्हणजे अजून तिथं शॉपिंग. म्हणजे पैसा मला वाटेल हे धनराज का झालाय. आता तिकडे गेलं बघू. तिकडे दाखवतो तुम्हाला. तिकडं परत शॉपिंग, परत तिथून नाश्ता. माझा उपास आहे. आमच्या दोघांचा उपास आहे. यो राक्षस आहे. चला आता कामोड्याचा झुडीओ काय तरी घ्यायचा आहे. कपडं जायलाच लागेल. चला तिथे भेटू. मग आता जिओ बाहेर चल 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 बाबा चल. बंद हो जा. पाण्याने निघलेला आम्ही. पाण्यामागीचा निघलेला आम्ही. ताईचा दिवे ताईचे तर आलो. ते दिवे आमच्या माग लागलेला. तो येतो यायचा पाठीत लागला. झुट्या मध्ये कसं टावला आत्मध्ये निघतो येत ना आम्ही. तर झुडिओ नंतर आता मी ताईची तर आलो. ताईची तर आम्ही निघलो होता. तर मागशी बघितलं तुम्ही दिव्यांश माग लागलेला घरी यायला. कारण संध्याकाळी प्रोग्राम तुम्हाला दाखवणारच आहे आमची. तर काय असतं त्यामुळे तो माग लागलेला. तर आता फायनली आलो. मग आम्ही तर जेवलो नाही कारण माझा उपास आहे.
माझा म्हणजे माझा धंदा आमचा सगळ्यांचाच उपास आहे. पिंटाचा तर उपास नाही, त्याचा काय नसतो उपास, नावालाच लावून धरलंय. बाकी मेन उपासा तर धरतच नाही. तर आता पाऊस पडते, देव बोलतो का उपास पकड. देव नाही बोलत, मला टावला भाव आहे, मला भावना आहे. तेच का काचू कत्री खाले तर चालतं ना, मला माहित नाही. धनराजवाला काजू कत्री खाले धनराजवाला काजू कत्री खाले तर चालतंय. तुम्ही खाली आता वरती ताईची, तर ताईतून आम्ही चाललो आहोत. होय अरे चल दो दिव्यांश मा चल याना काय चल होते मी तर आता मी निघतो. दिव्यांश त्याला परत मागा लागेल, तर आम्ही आता तयारी राहतो तू घरी, आणि घरी गेलो तुम्हाला दाखवतो आमची तर जन्माष्टमी कशी असते काय असतं सगळं तुम्हाला प्रोसेस सगळी दाखवतो. ओके चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघितला तुम्ही मी झुडेच्या नंतर तर अरे दुसरा दिवस ताईच्या इथे चालले. ताईच्या त्या घराची पूजा. अरे धनराज धनराज दही अंडीची शॉपिंग केली, पण पूजेला कपडेच नाही घेतले. नंतर आठवलं मला पूजेला कपडे नाही घेतले. धनराजच्या हाईट बारी मधो असा वापरून आता वरती दाखवतो ताईचं घर दाखवतो तुम्हाला. यो 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 सबस्क्राईब करा धनराज भगत चॅनलला आणि फॉलो करा धनराज डीबी धनराज भगत 26 या इंस्टाग्राम अकाउंटला. सकाळी तुम्ही बघितला मी झुडिओवर, झुडिओचा कालचा ब्लॉग होता, आणि आज आले मी ताईच्या घराच्या पूजेला. हा बघू शकतो आमचा दिव्यांश. दिव्यांश काय बोलत तुला? तुम्ही आमचा ताईचं घर बघितला, मस्त होता. बघा हे बघा ताई तिकडे आमचं दिव्यांश. दिव्यांश नवीन घर कसं वाटत तुला? ओके मध्ये काय बेडरूम काय ते हॉल? हाय गाइस, तर याचा जिओ कुत्रा आहे, त्याला लॉक करून ठेवलं. याला पण ठेवा लॉक करून. आता कॉलर 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 सोड कॉलर. जिओ कुठे राखलो? जिओ कुठे? हा बघितलं तुम्ही घर आमच्या ताईचं आहे. हा बघा इवग आमची ताई नवीन तिचा घर कसं वाटत तुला? आता मस्त, एक नंबर. तू सांग तुम्ही आले खूप छान वाटत. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. त्यांची भरपूर मोठी फॅन आहे. कसं वाटलं तुम्हाला आमचं घर? कसं वाटलं कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघितले तर समो बरं त्याला कसं वाटत तुला? तुला निसा मस्तच वाटते. तू व्हिडिओ माझ्या बघतो सांग सांग. नाही ना 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 कुठली व्हिडिओ आवडतो सांग. ही बघा समोरची मी तुम्हाला समोर दाखवतो. हे बघा समोर लहानपणीची समूह. समूह चांगला आहे. समूह समृद्धी नॉट समृद्धी. बोल 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 बोल. वेलकम टू प्रीतू ब्रो. ओके प्रमोशन द्या. तर बघितला तुम्ही तो तुम्ही झुडिओचा ब्लॉग घेतला तो कालचा होता, आणि मी दुसऱ्या दिवशी ताईच्या नवीन घराच्या पूजेला आलो. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राइब काय अगर आमची लवकर नवकर नवीन शूटिंग लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा तर तुम्ही आमची लई माझ्या दहीहंडीची व्हिडिओ बघितली असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन. तुम्ही काय नवीन ट्राय केलाय नक्की बघा. चला बाय.